बहुत ही खूबसूरत किताब है और दूसरी भी जो मीना करने की किताब है जिसलिए मैं आई हूँ वो जो गौतम के बारे जो उनके जो मेमोरीज हैं जो उन्होंने बहुत प्यार से बहुत प्रेम से जो लिखा है वो पढ़ के मुझे गौतम मेरे छोटे भाई थे तो पढ़ के मुझे बहुत बहुत अच्छा बहुत खुशी हुई। नमस्कार गौतमच्या खूपच सुरेख सुरेख आठवणी माझ्याकडे ह्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे त्यांचा पण स्वभाव खूप निर्मळ कोमल आणि आज पण त्यांचा सुवास त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सच्या लाईफमध्ये दरवळतोय। गौतम जेव्हा गेले तेव्हा मी इथे नव्हते सॉरी तर गौतम वी मिस यू अँड वी ऑल लव यू व्हेरी व्हेरी मच। नमस्कार। प्रस्तावनेत मी सगळं काही लिहिलंच आहे त्यापेक्षा नवं मी काय सांगणार पण काही अशा गोष्टी असतात त्या आपल्या मनातून कधी जात नाहीत। आपण हसत असतो बोलत असतो खात असतो फिरत असतो पण कुठंतरी एक जागा खाली झालेली असते आणि ती आपल्याला त्रास देत असते। युजी सुरडनं जाणं मी बंद केलं। मी लांबून वळसा घेऊन जाते त्या रोडवर पण जात नाही आता। आणि ही गोष्ट माझ्या मनामध्ये अगदी पक्की बसलेली आहे आणि ज्यावेळेला तो गेला त्यावेळेला मी त्याच्याकडे बघितलं लांबून आणि बाजूला दूर झाले आणि त्याला सांगितलं थोडा वेळ थांबा थोडी माझी वाट बघ मी पण तुझ्याच रस्त्यावर आहे कारण प्रत्येकाला जायचं आहे आणि मी तर 80 वर्षात पोचलेले आहे तर माझी वाट बघ मी येते तुला भेटायला तिथं माझे फोटो काढ दाखवू।